नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत जो सगळ्या आजारांसाठी अगदी रामबाण उपाय आहे आणि तो पण आयुर्वेदिक आजकाल आपल्या सर्वांना अनेक प्रकारचे आजार कायम होत असतात नुकतंच आपण एका महाभयंकर अशा कोरोनाच्या तावडीतून सुटलो आहे कोरोनासाठीसुद्धा आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय कोरोना कालावधीमध्ये बरेच जण करत होते तर त्याच गुळवेलीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत अगदी कमी खर्चाचा उपाय आहे आणि अनेक आजार ह्यापासून दूर पळून जातात एकदा का आपल्या शरीरामध्ये आजाराला सुरुवात झाली की ते कधी संपतच नाहीत मग ह्या आजारातून तो उद्भवत राहतो त्या आजारातून तो, आजारा तो एकूण काय तर आपले पैसे जातात आणि आपलं शरीर काम करण्यासाठी योग्य राहत नाही पण आपण आजाराला घाबरून न जाता वेळीच आयुर्वेदिक उपाय केले तर या सगळ्यातून आपण बाहेर पडू शकतो त्यामुळेच आज आपण जाणून घेऊया की गुळवेली विषयीचे काय आहेत आपल्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तर हा उपाय केल्यामुळे शरीरातलं रक्त वाढतं हार्ट अटॅकसारखे आजार देखील यापासून पळून जातात या वनस्पतीचा आपल्या शरीराला खूप फायदा आहे सर्दी ताप खोकला बद्धकोष्ठता दमा डायबिटीस संधिवात अशा आजारांवर गुळवेल अतिशय गुणकारी आहे गुळवेल खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते गुळवेलीमुळे सांध्यातील सूज व वेदना कमी करणारे गुणधर्म असल्यामुळे ती आपल्याला उपयोगी पडते गुळवेलीमुळे अनेक आजार बरे करण्याची क्षमता आहे यामुळेच आयुर्वेदामध्ये गुळवेलीला अमृत कुंभ असं म्हणतात सांध्याची सूज कमी करणारे घटक आणि सांध्याचं सा दुखणं कमी करणारे घटक या गुळवेलीमध्ये आहेत आता आपण बघूया या गुळवेलेचा वापर कसा करायचा आहे प्रथम आपल्याला गुळवेलीच्या काड्या कुठून तरी मिळवाव्या लागतील मला वाटतं आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्येही गुळवेलीच्या काड्या काठ्या उपलब्ध होऊ शकतात तर या काठ्या घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेऊन आपण पाण्यामध्ये ते उकळत ठेवायचे आहेत दोन ग्लास पाण्यामध्ये काही तुकडे टाकून ते उकळवायचे आहेत आणि त्या दोनाचा आपल्याला एक ग्लास काढा बनवायचा आहे पाणी आठवून घ्यायचं आहे जेणेकरून गुळवेलीचं पूर्ण सत्व त्या पाण्यामध्ये उक उकळत असताना मिक्स होईल आणि ते आपल्याला उपयोगी पडेल दोन ग्लासाचं एक ग्लास पाणी झाल्यानंतर आपण ते गाळून ग्लासमध्ये ठेवून सकाळी पोटी ते प्यायचं आहे ह्याचे आपल्याला प्रचंड फायदे आहेत सांधेदुखी गुडघेदुखी हाडांचं दुखणं अंग सुजणं पायापासून डोक्यापर्यंत जेवढ्या काही समस्या आहेत त्या या गुळवेलीमुळे पूर्णतः जाऊ शकतात माझा स्वतःचा अनुभव आहे मला सांधेदुखीमुळे मी चालू शकत नव्हते बाळणपणानंतर मला हा आजार झाला तर मला माझे बाबा नेहमी गुळवेलीच्या काढा करून द्यायचे आणि त्यामुळे मला चालायला येऊ लागलं मला बाळाला ला उचलता येत नव्हतं ते मला त्यामुळे शक्य होऊ लागलं फक्त असं आहे की कोणतीही कोणताही उपचार आपण करत असताना त्यामध्ये सातत्य ठेवायला हवं थोडासा आजार कमी झाला तर लगेच सोडून नाही द्यायला पाहिजे आपण ते परत कंटिन्यू करायला हवं तरच आपण ह्या सगळ्यामधून बाहेर पडू शकतो थोडक्यात काय तर आपण आजाराशी लढा देण्यासाठी खंबीर राहायला हवं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद